नमस्कार, मी गोवर्धन बडे। आज आपण धारूर वडवणीच्या वेशीवर असलेले गावंदार आणि ओपळीगाव या गावाच्या मधोमध असलेला शिव या ठिकाणी आहोत। आज या ठिकाणी या छोटासा एक नदी या ठिकाणी वाहते आणि या नदीच्या अगदी बाजूलाच या दोन्ही गावाच्या मधोमध अवैधरित्या या ठिकाणी दारू विक्री चालू आहे। या ठिकाणी जे दारू विक्री होते ती रोज संध्याकाळी 4 पुढी आणि संध्याकाळी 8 मधोमध ही दारू विक्री या ठिकाणी केली जाते। आज प्रशासनाकडून कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। यामध्ये संचारबंदी, जमावबंदी याप्रमाणे अनेक कायदे कानून या ठिकाणी चालू आहेत। मात्र या ठिकाणी आज आपण पाहतोय की जे काही गावंदार आणि ओपळीचे जे काही शिव आहे तर या जे अगदी बाजूलाच कुंडलिका तलाव आहे आणि या तलावाच्या अगदी खाली एक छोटीशी नदी आहे आणि नदीच्या बाजूला बसून या ठिकाणी अशा प्रकारे दारूंच्या बाटल्या या ठिकाणी खच पडलेला आहे। आपण आज या ठिकाणी पाहू शकतो की 500 ते 600 या ठिकाणी बाटल्या दिसून येतात आणि यामध्ये आज जे काही पोलीस प्रशासन आहे की आमची बाउंड्री तर गावंदाऱ्याची बाउंड्री जी आहे ती धारू पोलिसांच्या अंतर्गत येतं आणि ओपळी जे आहे तर ते या ठिकाणी वडवणी पोलीस स्टेशन अंतर्गत येतं। त्यामुळे याचा गैरफायदा या ठिकाणी जे काही अवैधरित्या जे देशी दारू चालक आहेत ते या ठिकाणी थांबून घेत आहेत। हा म्हणजे गावंदारा आणि ओपळीच्या मधोमध असलेला शिव या ठिकाणी छोटीशी नदी यामध्ये या ठिकाणी बसून ही दारू अवैधरित्या दारू विक्री केली जाते आणि याच अगदी याच बाजूला जे काही मासे विक्री करतात ते पण या ठिकाणी लोक या ठिकाणी दिसून येतात। याकडे बीड जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची मागणी येथील संबंधित शेतकरी बांधवातून केली जात आहे। NBMX मराठी धारूर। तर आज आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत की ज्यांचा अगदी गावंदारा ओपळीच्या वेशीवर आज रान आहे आणि या ठिकाणी त्यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला जो काही त्रास होतो जे काही तर काही अवैधरित्या दारू विक्री करतात असे कोण लोकांचा कुठले लोक आहेत आणि काय प्रकार सांगायला याबद्दल? हे आम्हाला इथं माशासाठी त्रास होतो। आम्हाला इथं मासे टरकलं वगैरे टाकतात इथं आणि ह्याचा वास सुटतो भरपूर। तर कुठल्या वेळेमध्ये हे दारू विक्री आणि मासे विक्री चालू असते? 4 चालू होतं इथं। हा प्रकार दररोज चालतो का कधी असतो? दररोज चालतो। हे तर कुठले लोक आहेत हे सांगू शकताल का? ओपळीचे असतात। ओपळी किंवा गावंदार कुठले लोक येतात या ठिकाणी? दोन्ही बाजूचे असतात। तर हे प्रकारामुळे आपण या ठिकाणी आपल्या काय आता आमच्या मावल्या मातामावल्या असत्याल तर याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी होतो का? हा होतो ना। त्रास होतो का याचा? हा त्रास होतो ना। वास सुटतंय एकदम, घाण वास सुटतंय, बस वाटत नाही। या ठिकाणी आपण संबंधित जे काही शेतकरी होते त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। या ठिकाणी त्यांच्या मातामावल्या महिला असतात आणि या ठिकाणीच ते लोक येऊन अवैधरित्या दारू विक्री, मासे विक्री करतात। याकडे संबंधित पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी शेतकरी बांधवातून होत आहे। एक प्रवासी आहेत ते जे की आज गावंदारा या ठिकाणी ओपळी जात आहेत तर या जे ठिकाणचे काय अवैधंदे चालतात तर याबद्दल आपल्याला जे आपण सारखा या ठिकाणी प्रवास करता तर यामध्ये आपल्याला काही कधी काही हे प्रवास दरम्यान काही दिसून आलं का? हा मासे विक्री करतात तिथं, घाण होती सर। हा ओपळीचे सगळे टोटल इकडे येत आहेत आणि ते सगळं चालू असतं इथं कार्यक्रम इकडं नदीला। तर यामध्ये जे काही या ठिकाणी दारूच्या बाटल्याचा खसा असलेला आहे तर याबद्दल काय सांगाल? हा इथं दारूच्या बाटल्या बाहेरून आणून ते मोठमोठ्या बाहेर कोणतरी ढिगार आणून टाकलेला आहे आणि इकडे ओपळीकडे दारू विक्री करतात। आम्ही जाता येता पाहतो इथं माशेवाले बसलेले असतात, सगळे टरकलं पडलेत, घाण असते, आम्हाला सगळी घाण वाटते। सगळे जाता येता आम्ही एक दिवशी उभा करून बघितलं तर सगळे आतडे बितडे पडलेले होते। या ठिकाणचे काही शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आजूबाजूला बसूनच काही अवैधरित्या दारू विक्री करतात तर याबद्दल काय सांगाल? हा दारू विक्री करतात इकडून तिकडून समजा, पण तेवढं आपल्या गावंदऱ्या गावातून नाही कोणी समजा सहसा, पण तिकडं बाजूला करतात। तर या ठिकाणी जे काही प्रवासी आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की गावंदाऱ्या गावातून नाहीत पण ओपळीचे काही लोक या ठिकाणी येऊन दारू विक्री करतात। तर याकडे संबंधित प्रशासनाने, जिल्हाधिकारी साहेबांनी आणि पोलीस प्रशासन विभागाने लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे। NBMX मराठी धारूर।